नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. राज्यभरामध्ये जबरदस्त पावसाचा जोर वाढत आहे. पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 19 जुलै रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त वादळी वारे विजांचा गडगडाट आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे. आपण सविस्तर आढावा पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 19 जुलै रोजी होणाऱ्या पावसाचा बघणार आहोत. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, सुरुवातीला बघूया आपण मराठवाड्यामध्ये. छत्रपती संभाजीनगरमध्ये पुढील 24 तासामध्ये बघितलं असता दुपारनंतर जबरदस्त जोर वाढत आहे. छत्रपती संभाजीनगर, सेंद्रामणे, सीपीप्री, काचोड, पाचोड मुसळधार पावसाची शक्यता आहे. धरण क्षेत्राकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. पैठण, दाखेपाल, दहिगवणे, भक्तापूर, वैजापूर या ठिकाणी बघायला मिळू शकतो. गंगापूर, वैजापूरकडे जोर जास्तच आहे आणि छत्रपती संभाजीनगरच्या या भागामध्ये अतिमुसळधार पाऊसोबत तुरळक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो. दौलताबाद, एलोर गुफा, देवगाव, हतनूर, कन्नड, अंबाला, साईगाव, चाळीसगाव जबरदस्त अतिमुसळधार पाऊसची शक्यता आहे. फुलंब्री, रामगाव, पिशोरकडे जोरदार स्वरूपाचा राहील. सिल्लोडकडे मध्यम स्वरूपाची पाऊसची शक्यता आहे. तसेच जालना जिल्ह्यामध्ये देखील जोर जास्त बघायला मिळू शकतो. पुढील 24 तासामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊसची शक्यता पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 19 जुलै रोजी आपल्याला बघायला मिळू शकतो. तर जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे मध्यम स्वरूपाचा राहील. जाफराबाद, समर्थनगर, रसनाबाद, दाभाडी, भोकरदन जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा, बदनापूर, जालना मुसळधार पाऊस. गोला, पांगरी, तारगाव, पानवाडी, अंबाडी, शिवरनगर, तानवाडी, वाडी, उदरी, रामसगाव, शिवता सर्वत्र मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुढील 24 तासामध्ये 19 जुलै रोजी आपल्याला जालना जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकते. आणि मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये बघितलं असं बीडकडे अतिमुसळधार पाऊसोबत काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊसही शक्यता आहे. कोकरमोह, बीड, गेवराई, उमापूर सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊसची शक्यता असून या ठिकाणी जोरच्या असेल. माझलगावकडे अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. वडवणी, तळगाव, शिरसाळा, सोनपेठ हा जो काही परिसर आहे, परभणीचा काही परिसर अतिमुसळधार पाऊसची शक्यता आहे. ढगफुटी सदृश्य पाऊस तर विजांचा गडगडाट, वादळी वाऱ्याचा पाऊसची शक्यता आहे. अंबेजोगाई, धारूर, केज, येळम, चोसळा सर्वत्र जबरदस्त जोरदार पाऊसची शक्यता पुढील 24 तासामध्ये असून धाराशिवमध्ये बघितलं असता कळंब, मासा, तारखळभूम, येडशीपेठ, खामगाव, धाराशिव, बेलिम, तुळजापूर सर्वत्र या ठिकाणी वादळी वारी विजांचा कडकडाट आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 24 तासामध्ये 19 जुलै रोजी आपल्याला बघायला मिळू शकते. आणि लातूरमध्ये बघितलं असता लातूर, औसा, निलंगा, शिवणपाल, उदगीर अतिमुसळधार पाऊस, तुरळक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो. जबरदस्त जोर वाढत आहे पुढील 24 तासामध्ये. तसेच या ठिकाणी उमरगा या ठिकाणी देखील जोर जास्तच बघायला मिळू शकतो. अहमदपूर, बरडापूर अतिमुसळधार पाऊस, परळी, गंगाखेड जबरदस्त जोर वाढलेला आहे. तुरळक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊसची शक्यता आहे. तसेच या ठिकाणी हा जो काही परभणीचा परिसर आहे या ठिकाणी जोर जास्त बघायला मिळू शकतो. सेलू, आष्टी, तसेच या ठिकाणी हा जो सर्व परिसर आहे, सोनपेठ या परिसरामध्ये पाथरीकडे देखील अतिमुसळधार पाऊसची शक्यता बघायला मिळू शकते. तसेच झरी, बोरी, जिंतूर, सैलू, पाथरी सर्वत्र मुसळधार पाऊस शक्यता आहे. आणि नांदेड जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे बघितलं असता पूर्णा, बासमत, नांदेड, वागळा, भोकर, पेठुंबरी सर्वत्र अतिमुसळधार पाऊस शक्यता आहे. तसेच तामसा, हिमायतनगर, हातगाव, उमरखेड हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मुसळधार पाऊस शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते. ज्या नांदेड जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये बघितलं असता तर लोहा, बुजुक, कंधार, कवठा, नरसी सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊसची शक्यता पुढील 24 तासामध्ये 19 जुलै रोजी आपल्याला बघायला मिळू शकते नांदेड जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये. आणि हिंगोलीमध्ये बघितलं असता सापतगाव, हिंगोली मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. तसेच कणापूर, कळमनुरी, इनापूर, खंडाळा, पुसद, औंढा, नागनाथ सर्वत्र अतिमुसळधार पाऊस. औंढा, नागनाथकडे पाऊसचा जोर थोडा जास्तच बघायला मिळू शकतो. जबरदस्त पाऊसचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो. तर मित्रांनो, या ठिकाणी विदर्भामध्ये बघितलं असता पुढील 24 तासामध्ये तर नागपूर जिल्ह्यामध्ये बघितलं असतं या ठिकाणी बघू शकता नागपूर जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासामध्ये बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊसची शक्यता, पाऊसचा जोर वाढत आहे. तर या ठिकाणी नागपूर, पाचगाव, हिंगणा, धामणा, कळमेश्वर, दोली, सावनेर सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस. कामपट्टी, वाघोली, परशोली या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा, वारथी, धर्मापुरी, बारशा, सोली, कंधारी सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. मौदा, चिखली या ठिकाणी देखील मुसळधार पाऊसची शक्यता भंडारा जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासामध्ये. गोंदियाकडे देखील जोर वाढलेला आहे. गोंदिया, लांजी, राजेगाव, वारसवणी मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस. अकोले, देवरीकडे जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. तसेच गडचिरोलीकडे बघितलं असता पुढील 24 तासामध्ये गडचिरोली जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊसची शक्यता आहे. मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस. तर मारकासा, राजोळी, देसाईगंज, आरमोरी मध्यम स्वरूपाचा, जास्त ठिकाणी भाग बदलत जोरदार पाऊस. मुरुमगाव, कापसीकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील जास्त भागामध्ये. तर या ठिकाणी जोर थोडा वाढलेला बघायला मिळू शकतो दुपारनंतर पुढील 24 तासामध्ये. चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, आहेरी, भांबरगड हा जो सर्व काही परिसर आहे, रेपानपल्ली सर्वत्र या ठिकाणी वादळी वारी विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊसची शक्यता आहे. आणि चंद्रपूरमध्ये राजुरा, चंद्रपूर, भद्रवती सर्वत्र मध्यम स्वरूपाचा
विदर्भाचा भाग बदलत जोरदार पाऊस. गुगस रोड, भाताडी, भद्रवती, मोहर्ली, कुठवाडा, चारगाव, बिखे, चिमूर सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 24 तासांमध्ये आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये पांढरकवडाच्या उत्तर भागाकडे या ठिकाणी करंजी, मोहाडा, वाडकी, पुणे या ठिकाणी पाऊसचा जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय. पांढरकवडा, पेंढारी तसेच या ठिकाणी रुई, दिग्रस, दरवान, नेर, यवतमाळ सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 24 तासांमध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, वर्धा जिल्ह्याकडे बघितलं असता वर्धा जिल्ह्याकडे देखील जोरदार पाऊसची शक्यता पुढील 24 तासांमध्ये आहे. तर या ठिकाणी वर्धा, सेलू, तुळजापूर, हिंगणघाट, वाडनेर, वाडकी, पुणे, देवळी, कोल्हापूर जबरदस्त जोरदार पाऊसची शक्यता पुढील 24 तासांमध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकते. वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे लाडगड, वाधोणा, अरवी, तळगाव, आष्टी, कारंजा सर्वत्र जोरदार पाऊसची शक्यता आहे. तर मित्रांनो, अमरावतीमध्ये अमरावती, बाणेरा, चांदूर, धामणगाव रेल्वे, धामणगाव, पुलगाव, नांदगाव, खंडेश्वर सर्वत्र जोरदार पाऊस, तसेच नांदगाव, मुजरी, मोर्शी, वरुड, नरखेड जबरदस्त जोरदार पाऊसची शक्यता, पाऊसचा जोर जास्तच बघायला मिळू शकतोय. अचलपूर, चिखलदार आकडे देखील जोर जास्त आहे. चिखलदार, इरसाल, धारणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. भाग बदलत जोरदार पाऊसची शक्यता पुढील 24 तासांमध्ये आहे. आणि अकोलामध्ये बघितलं असता पुढील 24 तासांमध्ये अकोलामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. तर अकोलामध्ये अकोला, मूर्तिजापूर, दर्यापूर सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊसची शक्यता पुढील 24 तासांमध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो. पाऊस जोर वाढलेला आहे. तसेच या ठिकाणी अकोलामध्ये मूर्तिजापूर, दर्यापूर, अकोट, तेल्हारा सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. वाशिम जिल्ह्याकडे पाऊसचा जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय. तर म्हसूळ, मालेगाव, वाशिम मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. मंगळूरपीर, कारंजा, खेडा जबरदस्त मुसळधार पाऊसची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते पुढील 24 तासांमध्ये म्हणजेच 19 जुलै रोजी वाशिम जिल्ह्यामध्ये. तसेच रिठाळ, रिसोदकडे देखील जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे. बुलढाणामध्ये लोणार, मेहकरकडे जोर जास्त आहे. चिखली, बुलढाणा, मोठाला, खामगाव, मलकापूर, जवळा, जमुद सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 24 तासांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. आणि खान्देशामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये बघितलं असता पुढील 24 तासांमध्ये जळगाव जिल्ह्याकडे देखील जोरदार पाऊसची शक्यता आहे. तर जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊसची शक्यता पुढील 24 तासांमध्ये म्हणजेच 19 जुलै रोजी आपल्याला बघायला मिळू शकते. तसेच या ठिकाणी बघू शकता धरणगाव, एरंडोळ, पोरळा, पाचोरा, भडगाव, पाहूर, जामनेर, बोदवड सर्वत्र जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार. तर मित्रांनो, धुळे जिल्ह्यामध्ये बघितलं असता धुळे, साक्रीकडे जोरदार पाऊसची शक्यता आहे. चिमठाणे, दोंडाईचा, शिरपूर, सिंदखेडा या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त पाऊसचा जोर पुढील 24 तासांमध्ये 19 जुलै रोजी वाढत आहे. नंदुरबारकडे धुळे जिल्ह्यापेक्षाही पाऊसचा जोर जास्त बघायला मिळू शकतोय. नंदुरबार, शहादा, तोळदा, अकलकुवा, कर्णी, नावपूर्वी, सरवाडी अतिमुसळधार पाऊसोबत तुरळक ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता आहे. आणि नाशिकमध्ये सापुतारा, वणीकडे मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी सटाणा, देवळा, चांदवड मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. मालेगाव, मनमाड आणि येवला अतिमुसळधार पाऊसची शक्यता आहे. पाऊसचा जोर जास्तच बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. तसेच या ठिकाणी नाशिक, निफाड, सिन्नर मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊसची शक्यता या ठिकाणी बघायला मिळू शकते. सापुताराकडे देखील मध्यम स्वरूपाचा सापुतारा वणी या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. त्र्यंबक, इगतपुरी, वाडा जबरदस्त जोरदार पाऊसोबत तुरळक ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊसची शक्यता आहे. मालेगाव, मनमाड आणि येवला या ठिकाणी पाऊसचा जोर जास्तच बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, अहिल्यानगरमध्ये बघितलं असता पुढे 24 तासांमध्ये तर या ठिकाणी कोपरगाव, श्रीरामपूर या ठिकाणी जोरदार पाऊसची शक्यता. संगमनेर आणि अकोलाकडे मध्यम स्वरूपाची पाऊसची शक्यता आहे. राहुरी, कोडेगाव, भोगूर, पाथडी मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 24 तासांमध्ये म्हणजेच 19 जुलै रोजी आपल्याला बघायला मिळू शकते. अहिल्यानगर तसेच पारनेर, सोपे मध्यम स्वरूपात पाऊसची शक्यता आहे. राळेगाव, काडा, जामखेड, शेवगाव, कर्जत, श्रीगोंदा सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते 19 जुलै रोजी पुढील 24 तासांमध्ये. तसेच या ठिकाणी बघितलं असं पुणे जिल्ह्याकडे, पुणे जिल्ह्याकडे देखील बऱ्याच भागामध्ये जोर वाढलेला आहे. तर या ठिकाणी जुनूर, मंचा, चाकण, पुणे मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी भाग बदलत जोरदार पाऊस. तसेच सासूर, लोणंद, फलटण, बारामतीकडे देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे. सातारामध्ये बघितलं असता पुढील 24 तासांमध्ये तर या ठिकाणी मेधा, उसूरपोट, सवराट, रहशी, शिंगवडे जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 24 तासांमध्ये 19 जुलै रोजी आपल्याला बघायला मिळू शकते. तर कोरेगाव, रहिमतपूर, अंधा, वडूच, कठाव, निदाल, दैवडी, मोलादरा, किदेवरा मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. तर मित्रांनो, या ठिकाणी सोलापूरमध्ये बघितलं असता पुढील 24 तासांमध्ये सोलापूरमध्ये तर या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पाऊसचा जोर वाढत आहे. सोलापूरमध्ये देखील जोर जास्त वाढत आहे. करमाळा, इंदापूर, अकलूज, पिलीव जोरदार पाऊस. पंढरपूर, सांगोली, माहूळ हा जो सर्व परिसर आहे, इचलगाव, माहूळ, अक्कलकोट, सोलापूर सर्वत्र जोरदार पाऊसची शक्यता पुढील 24 तासांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते 19 जुलै रोजी.
तसेच या ठिकाणी बघू शकता मित्रांनो जत संख मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकते. सांगलीमध्ये सांगली कुची नागज विटा माळी जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपात हलक्या मध्यम सरी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता सांगलीमध्ये आहे. कोल्हापूरमध्ये ज्योतिबाई कोडोली किनी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर कोकरूड मलकापूर परोळा संगरूळ इस्पुर्ली कागल बिद्री सदलगा राधानगरी गगनबावडा अतिमुसळधार पाऊस होऊ शकता पुढील 24 तासांमध्ये म्हणजेच 19 जुलै रोजी आपल्याला बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं असता सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर कोंढ्यात जबरदस्त मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच या ठिकाणी राजापूरमध्ये राजापूर रायपतन हा जो काही परिसर आहे वडापेठ पुरंगड लांजा सर्वत्र जोरदार पाऊस होऊ शकता पुढील 24 तासांमध्ये 19 जुलै रोजी आपल्याला बघायला मिळू शकतो. रत्नागिरीमध्ये बघितलं असता रत्नागिरीच्या पश्चिमेला मध्यम स्वरूपाचा पूर्व भागाकडे पाऊस जोर वाढलेला आहे पुढील 24 तासांमध्ये. तर रत्नागिरी नेरवा मुलगुंड मध्यम स्वरूपाचा बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर जबरदस्त जोरदार पाऊस होऊ शकता पुढील 24 तासांमध्ये 19 जुलै रोजी बघायला मिळू शकते. माखजन कोयना पाटणकडे जोर जास्तच आहे. गुहागर चिपळूण खेड दापोली मध्यम स्वरूपाचा प्रतापगडकडे जोरदार पाऊस होऊ शकता. प्रतापगड पोलादपूर महाबळेश्वर घोगरे तसेच मांडणगड हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 24 तासांमध्ये 19 जुलै रोजी आपल्याला बघायला मिळू शकते. आणि रायगड जिल्ह्यामध्ये मुरजंजिरा ताला इंदापूर जेथीला वसा मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शिरगावला वसा कुलवण आंबेवाणी सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस होऊ शकत आहे. तसेच या ठिकाणी बघू शकता मित्रांनो अलिबाग चोंडी पेजरी पेन शरावली खोपोलीकडे देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पुढील 24 तासांमध्ये बघायला मिळू शकतो. कुसर कर्जतकडे देखील पाऊस जोर वाढलेला आहे. मुंबई पनवेल हा जो परिसर आहे या ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकत आहे. नवी मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर अतिमुसळधार पाऊसोबत काही ठिकाणी दृष्टीत शक्यता आहे. वसईविरार शहापूर वाडा पालघर अतिमुसळधार पाऊस भाग बदलत जोरदार पाऊस होऊ शकत असून काही ठिकाणी आपल्याला अतिवृष्टी देखील पुढील 24 तासांमध्ये 19 जुलै रोजी बघायला मिळू शकते. तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर भेटूया आपल्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.